आता धानाच्या तंसापासून हवा इंधन तयार केलं, इथेनॉल तयार केलेला 16 लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट आहे. शेतकरी अन्नदाताचा ऊर्जादाता झाला, ऊर्जादाताचा आता तो बिटुमिन दाता, डांबर तयार केलं आणि आता बिटुमिन दाता नाही हवाई इंधन दाता झाला. सुधीर भाऊ, एअरपोर्ट तर होईलच राजुराला, पण जेव्हा विमानं उतरतील तेव्हा राजुराच्या शेतकऱ्यांनी तयार केलेलं इंधन त्या विमानामध्ये जाईल असा विश्वास आहे तुम्हाला. तुम्हाला एकदम विश्वास बसणार नाही, पण मी फोकलाला मारणारा लीडर नाही आहे. हे कोणी पत्रकार मला प्रश्न विचारू शकत नाही. मैं जो बोलता हूं वही करता हूं और जो करता हूं वही बोलता हूं. हे होईल फक्त सुधीर भाऊ सारख्या एक कर्तृत्ववान खासदाराला पाठवा. त्याच्या मागे मोदीजीची ताकद, माझी ताकद, ट्रिपल इंजिन असं लावू, असं शिलाजीत पॉवरफुल देऊ, बस एकदम जोरात काम होईल. विकासाचं काम बरं, विकासाचं काम होईल आणि ते विकासाचं स्वप्न शेतकरी, शेतमजूर, दलित, आदिवासी यांचं पूर्ण करायचं असेल तर या मतदारसंघातून सुधीर भाऊ सारख्या कर्तृत्ववान नेत्याला प्रचंड मताने विजयी करा आणि त्याला आपली सेवा करण्याची संधी द्या अशी विनंती करतो. आणि देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.